नमस्कार श्रोतेओ, कॉलेज गेट नाण्याची तिसरी बाजू, भाग 19, लेखक सागर कळसाईत. चिअर्स. बाटल्या खणानल्या, हा पेक त्या अंपायरच्या नावाने. सर्वांनी पुन्हा पेले एकमेकांवर आपटले. एव्हाना हा चौथा पेक होता. मॅच हरल्याचं दुःख आम्ही सर्वजण बिअरसोबत व्यक्त करत होतो. चांदणी चौकातल्या आर्यक हॉटेलला बसून सर्वजण बिअर RS घेत होतो. अंपायर साला आऊट दिला नाही, विराट जाऊ दे रे, फसवणूक झाल्यासारखंच वाटतंय मला तर. मॅचविषयी बोलून काही फायदा नाही, संदीप म्हणाला. फसवणूक नाही, अन्याय झाला आहे आपल्यावर, अन्याय, अमित म्हणाला. सगळी गेम आहे गेम त्या मजरच्या. अरे दम असला तर मर्द्यासारखं खेळावं, लढावं, विराट संतापला. अंपायर वगैरे सगळे त्याला टरकून होते. मॅचच्या वेळी गेम केली, तो नो बॉल नव्हता, पण त्याने अंपायरकडे दडावून पाहिलं आणि म्हणे आणि ज्ञानेश्वरच्या तोंडून शिव्या निघत होत्या. एव्हाना सर्वांनी तिसऱ्या पेकपर्यंतच मजर आणि त्याच्या टीमला त्यांच्या खानदानाला शिव्या दिल्या होत्या. मला उमेशने सगळं काही सांगितलं. तो अंपायर मॅकॅनिकलचाच होता, मजरच्याच क्लासमधला. त्याने शेवटपर्यंत चांगली अंपायरिंग केली, पण शेवटी स्वतःची दाखवलीच. मजरच्या टीमकडूनच निर्णय दिला. ज्ञाना आम्हालाही तसंच वाटत होतं. आता तू सांगितलं ते आणखी पक्क झालं. आणि हा उमेश कोण? मिलिंदने विचारलं. मजरचाच क्लासमेट आहे, मॅकॅनिकलचाच, ज्ञानेश्वर म्हणाला. मॅकॅनिकलचा? मग त्याने तुला का सांगावं? आपण तर त्याच्या विरुद्ध टीम मधले, मी विचारलं. तो माझा चांगला मित्र आहे आणि त्याचं त्या मजरशी काहीतरी खटकलं होतं गेल्या वर्षी, तेव्हापासून तो मजरच्या नेहमी विरोधात असतो. उमेशला मजरने मॅच जिंकल्याचं आपल्या एवढंच दुःख होतं. मजर त्याचा जाणी दुश्मन आहे म्हणून त्याने मला सगळं सांगितलं. ज्ञानेश्वरने बिअरची बाटली टेबलावर आपटली. मजरचा दुश्मन तो आपला मित्र, आजपासून त्याला आपल्यात सामील करा. त्या मजरला एक आपण एकदा तरी ठोकणारच. विराजनेही पेला टेबलावर आपटला. आदित्य, तुला मॅच हरल्याचं दुःख नाही होत? मिलिंद माझ्याकडे पाहून म्हणाला. मी मोबाईल हातात घेतला, स्वरालीला मेसेज करत होतो. फक्त पीत नाही याचा अर्थ मला दुःख नाही असं समजू नकोस मिलिंद, मी मोबाईल बाजूला ठेवत म्हणालो. मला दुःख व्यक्त करण्यासाठी बाटलीचा आधार नकोय. आदित्याचं सोड, पण फार्मी का घेत नाही आहे? तुमच्या सर्वांना सांभाळण्यासाठी कोणीतरी हवं ना, फार्मी म्हणाला. मी आणि फार्मी घेत नव्हतो. आमच्या दोघांच्याही हातात स्प्राईटची बाटली होती. आम्ही दोघे जिंकलेले नसलो तरी या सर्वांसोबत राहून माझंही डोकं जड झालं होतं. मलाही चढल्यासारखं जाणवत होतं. मी स्वरालीला काय मेसेज करत होतो देव जाणो. थांबा मित्रांनो, प्रशांत जागेवरून उठत म्हणाला. माझ्याकडे एक गोष्ट आहे तुम्हा सर्वांना दाखवण्यासाठी. चारच गोष्टीमुळे आपण मॅच हरलो. प्रशांतने खिशात हात घालून काहीतरी काढलं आणि टेबलावरचे पेले बाजूला करत ते सर्वांसमोर टाकलं. आम्ही सर्वजण त्याच्याकडे पाहून आश्चर्यचकित झालो. पशा, काय आहे हे? मित्रांनो, हेच ते 5-6 दगड. ज्या दगडामुळे बॉल अचानक उडून मिलिंदच्या डोक्यावरून गेला, नाहीतर आपण शेवटचा रन अडवू शकलो असतो आणि मॅच जिंकलो असतो. आत्ता मला लक्षात आलं, प्रशांत आणि मिलिंद आम्ही मॅच हरल्यानंतर मैदानावर काही मिनिटे का थांबले होते. मिलिंद ज्या ठिकाणी फिल्डिंगसाठी उभा होता त्या ठिकाणचे 5-6 लहान लहान दगडं त्या दोघांनी वेचून घेतली होती आणि तीच आता त्या आमच्यासमोर टेबलावर टाकली होती. सांगा सांगा मला या निर्जीव दगडांचं आपण काय बिघडवलं होतं की त्यांनी मॅच जिंकता जिंकता आपल्याला हरवलं? प्रशांत रागात ओरडला. या दगडांनी धोका दिला. सर्वजण जिंकलेल्या नजरेने समोरच्या दगडांकडे पाहत होते. यापैकीच एक दगड होता, कोणता ते मला माहीत नाही, म्हणूनच मी 5-6 दगड घेऊन आलो. प्रशांत दुःखी स्वरात म्हणाला. ओळखाफाऊ, यातला तो गद्दार पत्थर कोणता होता? 10-12 जण टेबलावर अर्धवट चढून त्या दगडाकडे पाहू लागले. एखादा शास्त्रज्ञ शोध लावताना जसा एकाग्र चित्र होत असेल तसंच एकाग्रतेने त्या दगडाकडे पाहत होते. मी फार्मीकडे पाहून जरासं हसलो. सध्या मला सोडून तोच एकटा खुर्चीत बसला होता, शुद्धीत होता. आम्ही दोघांनी आपलं हसणं होटातच दाबलं, कारण बाकीच्यांपैकी कोणी ते पाहिलं असतं तर उगीच गैरसमज झाला असता आणि जिंकलेल्या परिस्थितीत त्यांना समजवता समजवता आमच्या नाकीनं आले असते. मित्रांनो, बसा खाली, जाऊ द्या आता, मॅच हरलो आहोत ते स्वीकारा, अमोल म्हणाला. तो जरासा ताळ्या वाटत होता. नाही अमोल, सांग ना मला काय बिघडवलं होतं आपण या निर्जीव वस्तूंचं. मजर, त्याची टीम, तो अंपायर, या सर्व माणसांनी धोका दिलाच रे, पण या गद्दार पत्थरचं काय? जाऊ दे पशा, बस खाली, उशीर झालाय एकतर, आपल्याला निघायचं पण आहे, अमोल म्हणाला. संदीपने प्रशांतला जागेवर बसवलं. पुन्हा सर्वांनी बिअरचे बॉटल RS ने भरलेले पेले एकमेकांवर आपटले. एक सांगतो तुम्हा सर्वांना,
अमोल जागेवरून उठत म्हणाला, हरणे किंवा जिंकणे हे तर चालूच राहायचं, एकाच नाण्याच्या त्या दोन बाजू आहेत. जीवनात पुढे कधीही ही गोष्ट लक्षात असू द्या, माणसाने हरण्याचे जास्त दुःख करू नये आणि जिंकण्याच्या खुशीत जास्त भारावूनही जाऊ नये. ज्ञानाची बाजू कधी आपल्या बाजूने पडते तर कधी आपल्या विरुद्ध. सुख आणि दुःख हे तर आलटून पालटून मिळतच राहणार, पण या दोन्हीपेक्षा माणसाने जीवनावर लक्ष द्यावे. ती नाण्याची मधली बाजू असते. सुख दुःखांना एकत्रित जोडून ठेवणारी ती वर्तुळाकार बाजू म्हणजेच नाण्याची तिसरी बाजू. जीवन आपण हरलो काय किंवा जिंकलो काय या दोन्ही बाजूंपेक्षा मधल्या बाजूवर लक्ष द्या. अमोल तू काय म्हणतोयस ते आम्हाला काही समजत नाही आहे. उगीच मनाची सांत्वना करू नकोस, मिंदीन हैराण होऊन म्हणाला. मी कोणाची सांत्वना करत नाही, मॅच हरल्याचं दुःख मलाही तुमच्या एवढंच आहे, पण त्याहीपेक्षा एका गोष्टीचा आनंद मनाच्या कोपऱ्यात आहे. आनंद? कोणता आनंद, कसला आनंद? सर्वांनी एकसाथ विचारलं. तुम्ही अगदी शेवटच्या बॉलपर्यंत जीव तोडून खेळात, हार न मानता शेवटपर्यंत प्रयत्न केले याचा आनंद. मन लावून खेळणे हीच ती नाण्याची तिसरी बाजू असते मित्रांनो. तुम्ही अगदी शेवटपर्यंत जिद्दीने खेळलात याचं मला समाधान वाटतं. हार आणि जीत या दोन्ही गोष्टींकडे न पाहता मधल्या बाजूवर खेळण्यावर तुमचं जास्त लक्ष होतं. ही खिलाडू वृत्ती पुढे जीवनातही अशीच जपून ठेवा, ती मधली बाजू तुम्हाला जीवन जगण्याची प्रेरणा देईल. अमोलच्या शब्दांनी बहुतेक सर्वांना जाग केलं. मलाही त्या शब्दांनी हुरहुरी आली. आमच्या सर्वांचे डोळे उघडल्यासारखे आम्हाला जाणवत होते. अमोल तटस्थ उभा राहत म्हणाला, गेल्या काही दिवसापासून तुम्ही मन लावून प्रॅक्टिस केली होती, दिवस पाहिला नाही की रात्र पाहिली नाही. मॅच जिंकणं किंवा हरणं या दोन गोष्टी व्यतिरिक्त काहीच घडलं नसतं, फक्त हार आणि जीत याच गोष्टी महत्त्वाच्या नाहीत. तर जीव तोडून अगदी मनापासून खेळणे हेच जास्त महत्त्वाचं असतं. अमोलने सर्वांकडे पाहिलं. खेळणे ही तिसरी बाजू आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा, मग ते क्रिकेटच्या बाबतीत असो वा जीवनाच्या बाबतीत. प्रत्येक क्षेत्रात ही खिलाडी वृत्ती जागी ठेवा. जिंकलात तर जास्त भारावून जाऊ नका, हरलात तर खचून जाऊ नका. पुन्हा प्रयत्न करा. आपल्या हातात असणाऱ्या या तिसऱ्या बाजूवर लक्ष केंद्रित करा. खेळ अगदी खेळाडू वृत्तीने खेळत राहणे यालाच जीवनात जास्त महत्त्व द्या. एवढं बोलून अमोल जागेवर बसला. तो बसताच आम्ही एकमेकांकडे पाहिलं आणि एकसाथ उभे राहून उजवा हात कपाळावर घेत पाय जोरात आपटत म्हणालो, एक साथ सलामी देंगे सलामी दे. आम्ही सर्वांनी अमोलला सलामी दिली. सळसळतं रक्त एका दुःखातून बाहेर येतो नाही तर तोच दुसरं दुःख समोर येऊन उभं. मॅच हरण्याच्या दुःखातून सावरण्याच्या अगोदरच दुसरा एक धमाका झाला. आमचा फर्स्ट सेमिस्टरचा निकाल लागला. निकाल पाहण्यासाठी आम्ही सर्वजण कॉम्प्युटर लॅबमध्ये गेलो. सर्वात उतावळ ज्ञानेश्वर अगोदरच तिथे पोहोचला होता. एका कॉम्प्युटरसमोर बसून तो युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरून आमचे निकाल पाहत होता. ज्ञाना काय झालं रे, तुझा रिझल्ट काय आला? मी ज्ञानेश्वर शेजारी बसत म्हणालो. माझा रिझल्ट आधी पाहिलेला नाही, क्लासमधल्या बाकीच्यांचे पाहतोय. साल्या अगोदर आपला बघ ना, दुसऱ्याचं काही गरजेचं आहे का? मी म्हणालो. आपला रिझल्ट काय असणार आहे माहिती आहे तुला? बाकीच्यांचे रिझल्ट पाहून म्हणाला जरासा धीर येतो रे. ज्ञानेश्वर कॉम्प्युटरवर मॉनिटरकडे एकटक पाहत म्हणाला, फार्मी एक बॅकलॉग. काय कुठलं? फार्मीने लगेच कॉम्प्युटरवर पाहिलं. SQM CTR एवढा सब्जेक्ट वाईज होता बघ. पेपर झाल्यावरच मला बॅकलॉग राहील असं खात्री होती. माझा बघ बे, अमितने फार्मीला बाजूला केला. ज्ञाना माझा रिझल्ट बघ काय लागला आहे. तुझा कधीच पाहिला आहे? दोन बॅकलॉग, SQM अँड इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स काय रे आम्या, इको कसा राहिला? त्या विषयाच्या नोट्स तू आम्हाला दिल्या होत्या ना, आणि तूच त्या विषयात. मी आश्चर्याने अमितकडे पाहत होतो. आदित्य तू तर हॅट्रिक मारली आहेस, SQM इको मार्केटिंग, ज्ञानेश्वर म्हणाला. मी जागचा उठलोच. काय तीन विषयात बॅकलॉग आणि मार्केटिंग कसा राहिला? मी तर तो पेपर व्यवस्थित लिहिला होता. ज्ञाना तू खरं सांगतोयस ना? खोटं सांगून फायदा काय? थांब एक मिनिट बघ तू स्वतःच. ज्ञानेश्वरने की बोर्डची बटनं दाबून माझा सीट नंबर एंटर केला. दुसऱ्या सेकंदाला निकाल माझ्या डोळ्यासमोर आला. बापरे आता आता काय? चला त्या मिसेस हिटलरचं बोलणं झेलायला. त्या बाईने कॉन्फरन्स हॉलमध्ये बोलवलं आहे सर्वांना. निकाल वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे तिथे आणि आपल्यासारख्याच उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मेळावा भरला असेल तिथे. ज्ञानेश्वर खुर्चीतून उठला. हं चला. आणि ज्ञाना तुझा रिझल्ट पाहायचा राहिला आहे ना? अमितने विचारले. मी अगोदरच पाहिला आहे, पाहिला तुमचा सांगावा म्हटलं. दोन बॅकलॉग. चला मिसेस हिस्टलर करून आरती वळवून घेऊयात, ज्ञानेश्वर असला. आम्ही चौघी कॉम्प्युटर लॅबमधून बाहेर पडलो. कॉन्फरन्स हॉलकडे जाता जाता मी ज्ञानेश्वरला विचारलं, स्वरालीचा रिझल्ट पाहिलाच का?
ती ऑल क्लिअर आहे, ज्ञानेश्वरने सांगितलं. माझ्या काळजात धस्स झाला, उगीचच कळ निघाली. कम इन लूजर्स, तुम्ही चौघे क्रिकेट टीममध्ये होता का? आम्ही कॉन्फरन्स हॉलच्या दारात असतानाच मिसेस हिटलरने आम्हाला दरडावून बोलावलं. पाहतं तर हॉलच्या एका कोपऱ्यात टीमपैकी बाकीजण होते. ज्ञानेश्वरने मिसेस हिटलरकडे पाहून मान डोलावली. आत या आणि त्या बाजूला उभे राहा सर्वांसोबत. मिसेस हिटलरने आम्हाला टीमसोबत उभं राहण्याचा आदेश दिला. पुढे काय होणार याची अगोदरच कल्पना असल्यासारखं ज्ञानेश्वर खाली मान घालून टीमकडे गेला आणि आम्ही तिघी त्याच्यासोबत उभे राहिलो. आम्हा 10-11 जणांना हॉलच्या एका कोपऱ्यात उभे करून मिसेस हिटलरवर करारी शब्दात भाषण देत होत्या. हे पहा लूजर्स, क्रिकेटची मॅच हरलेत, MBAचं नाव घालवलं आणि यांचा रिझल्टही पहा, किती उत्कृष्ट कामगिरी केली आहे या सर्वांनी. मी प्रशांत आणि अमोलकडे पाहिले. ते माझ्या कानात कुजबुजले. आपण मॅच हरल्याचं मॅमला समजलं आहे आणि त्यात आपण लेक्चर्सला नसल्यामुळे ती जास्तच भडकली आहे. आपले सर्वांचे निकाल एक सारखेच आहेत, अमोल म्हणाल. तुझा काय रिझल्ट आला? मी त्याला विचारलं. 1 बॅकलॉग, त्याने सांगितलं. आणि तुझा? मी प्रशांतला विचारलं. त्याने 2 बोटं वर केली. माझ्या काळग्यांचात आणखी धस्स झालं. मी उजव्या हाताची 3 बोटं दाखवत 3 विषयात बॅकलॉग राहिल्याचं सांगितलं. SKM नक्की राहिला असेल ना तुझा? संदीप हळूच आवाजात म्हणाला. कसं काय ओळखलंस? मी विचारलं. आपल्या टीममधल्या बऱ्याच जणांचे राहिलेत म्हणून ओळखलं. मी बाकीच्यांना रिझल्ट विचारण्या अगोदरच मिसेस हिटलर पुन्हा ओरडू लागल्या. तुम्ही लेक्चरला नसता, कॅन्टीनमध्ये दिवसभर पडू नसता, क्रिकेटची प्रॅक्टिस करण्याच्या नावाखाली तुम्ही किती दिवस झाले एकही लेक्चर अटेंड केलं नाही आणि शेवटी क्रिकेटचं काय झालं? एकटी प्रॅक्टिस करूनसुद्धा हरलात ना. रिझल्ट पण पहिला तुमचा, तर सारेच 2-4 विषयात तरी उद्धार करून आलेले आहेत. कशाला आला आहात तुम्ही MBAला? आईवडिलांच्या अपेक्षा धुळीला मिळवायला? तुम्ही काही करू शकत नाही. यू ऑल आर लूझर्स. मिसेस हिटलरने आमच्याकडे तुच्छता नजरजनक कटाक्ष टाकला. अरे तो चिंतन बघा ना, तुमच्यासोबत क्रिकेट टीममध्ये होता ना, प्रॅक्टिसला होता ना, तरीही बघा क्लासमध्ये पहिला आला आहे तो. मी आश्चर्याने हॉलमध्ये मुलांच्या रांगेकडे पाहिले तर चिंतन सर्वात पुढे रिझल्ट हातात घेऊन अगदी आनंदात बसला होता. मिसेस हिटलरच्या शब्दाने तर त्याला जास्तच हुरहुरी चढल्यासारखं वाटत होती. यार हा कुठे होता प्रॅक्टिसला, तरी मॅम त्याला नाहीत रागवणार. पहिला आला आहे तो क्लासमध्ये, रिझल्ट चांगला असला की खपून गेलं सगळं. आपल्या बाकीच्या सर्वांचे रिझल्ट एकसारखेच, कोणाचे 1, कोणाचे 2, तर कोणाचे 4-सुद्धा. मग? मिलिंद म्हणाला. आम्ही गोळक्यात एकमेकांच्या मागे पुढे लपण्याचा जास्तच प्रयत्न करत होतो. मी विराजच्या मागे सरकलो कारण स्वराली पलीकडून मलाच पाहत होती. 14 फेब्रुवारी, व्हॅलेंटाईन डे. साला काय काय विचार करून ठेवला होता या दिवसासाठी. युनिव्हर्सिटीला याच पण दिवशी रिझल्ट डिस्क्लोज करायचे काही नडले होते का? अमित म्हणाला. पल्लू गेली हातातून. ज्ञानेश्वर हसत म्हणाला. बघा रिझल्ट असा लागू नये, ते हसतायत, काय म्हणावं यांना, तुम्ही कुठल्याही कामाचे नाही, तुम्हाला फक्त धमालाच करता येते. मिसेस हिटलर आणखीनच भडकल्या. मिसेस हिटलर रागाने पाहत होत म्हणाल्या. इथून पुढे हे चालणार नाही. माझ्या नियमावलीनुसार तुम्हा सर्वांना वागावे लागेल. इथून पुढे सर्व लेक्चर्सला बसावे लागेल. जर क्लास बंक केला तर डिफॉल्टर्स लिस्टमध्ये तुमची नावं टाकेन आणि तुमच्यावर सक्त कारवाई केली जाईल. मिसेस हिटलरचा चेहरा रागाने लाल झाला होता. आम्ही फक्त जे कानावर पडते ते चुपचाप ऐकत होतं. असा राग आला होता ना, पण करणार तरी काय. आमच्याकडे जमेची बाजू एकही नव्हती. 10-1 मिनिटं मिसेस हिटलरचं पुन्हा बोलणं झेलून आमच्या हातात निकाल पडले. निकाल देताना मॅमने आमच्या सर्वांकडे उपहासात्मक नजरेने पाहिले. मी नजर न मिळवताच निकाल घेतला आणि हॉल बाहेर पडलो. आदित्य थांब ना, स्वरलीचा मागून आवाज आला. जी गोष्ट मी इतका वेळ टाळत होतो तीच गोष्ट आता. हातात रिझल्ट होता, मला तिथून निघायचं होतं, पण तोपर्यंत ती माझ्या शेजारीच येऊन थांबली. कधी नव्हे ते स्वरलीला टाळावं असं मला वाटत होतं. काय लागला तुझा रिझल्ट? मला नको असलेला प्रश्न स्वरलीने केला. मी काही न बोलता निकाल फक्त तिच्या हातामध्ये टेकवला. तिने तो पाहिला आणि काहीही प्रतिक्रिया दिली नाही. मी तिची नजर टाळण्याचा प्रयत्न करत होतो. असू दे, पुढच्या सेमिस्टरला मन लावून अभ्यास कर आणि मॅमच्या शब्दांचा जास्त वाईट नको वाटून घेऊ, स्वरली धीर देत असलेल्या उच्चारात म्हणाली. मी तिच्याकडे पाहिले. ती डोळ्यांच्या पापण्या मिटत मला सांगत होती की तिला माझ्या निकालाविषयी वाईट वाटलेलं नाही, उलट पुढच्या वेळेस मी अभ्यास करावा. ती डोळ्यांनीच असं कसं बोलते हा प्रश्न पुन्हा माझ्या मनात उमटला. जाऊ द्या. तिच्या आधाराने मिसेस हिटलरने दिलेल्या शब्दांचा भारचा रसा कमी झाला. चिअर्स. पुन्हा बिअरच्या बॉटल एकमेकांवर खणानल्या. आर्यक हॉटेलमध्ये बसून आज पिण्याचं कारण रिझल्ट होतं. यावेळी माझ्या मनात प्रश्न उमटला की
दुःख दूर करण्याचा बियर किंवा दारू हे खरंच एक साधन आहे का? आपण खरंच कुठल्या कामाचे नाहीत काय? प्रशांत म्हणाला. पशा सोड ना, जाऊ दे. मी प्रशांतला खाली बसवत होतो. प्रत्येक जण जिंकलेला होता. कधी हा उभा राहायचा, कधी तो, कधी एक्झामिनरच्या नावाने शिव्या, तर कधी युनिव्हर्सिटीच्या नावाने शिव्या. आजही कोणाचं भान राहिलं नव्हतं. जेव्हा आपले 10 मित्र दुःखात जिंकलेले असताना आणि आपण मात्र ताळ्यावर असतो तेव्हा असं खरंच सर्वात जास्त दुःख होत असेल. मी आणि फार्मी आमचं दुःख बियर घेऊनही व्यक्त करू शकत नव्हतो. या सर्वांना सांभाळता सांभाळता मी मध्येच स्वरालीला मेसेज करत होतो. जास्त घेऊ नकोस आणि स्वतःची काळजी घे, स्वराली मला मेसेजवरून सांगत होती. मी घेत नाही कधी, मी मित्रांसोबत आलोय फक्त. मी अगदी व्यवस्थित आहे, काळजी करू नकोस, मी रिप्लाय केला. खरं तर तिने माझी काळजी करत राहावं असं आतून वाटत होतं. स्वराली, खरंच तू घेत नाहीस? मी तुझ्याशी मी कधी खोटं बोलेन का? स्वराली, थँक्स आधी. आणि हो, उद्याच्या ट्रेडिशनलचं काय घालणार आहेस? मी विशेष काय नाही, तू काय करणार आहेस? स्वराली, मी उद्या साडीमध्ये येईल कॉलेजला. मी, वाव सो नाईस, मी तुला साडीमध्ये पाहायला तळमळते. उद्या सर्वात लवकर ये. माझ्या डोळ्यासमोर आता या क्षणाला स्वराली साडीमध्ये कशी दिसेल हे चित्र उभं राहिलं. स्वराली, हां ठीक आहे, आणि तूही एखादा शेरवानी जमलंस तर घाल. चल आता मी नंतर बोलते, डॅड आले आहेत. मला तिच्याशी आणखी बोलायचं होतं पण. मी ठीक आहे, बाय, रात्री झोपताना मेसेज कर, असा रिप्लाय केला आणि मोबाईल खिशात ठेवून टाकला. मी वरती डोकं काढलं आणि पाहतो तर हे सगळे जण जिंकलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे एकटक पाहत होते. हं, कोण कोण होतो? काही नाही रे, जेवा गुपचूप. मी सर्वांची नजर टाळत म्हणालो. स्वराली असणार, आम्हाला काही माहीत नाही का? काय काय म्हणत होती ती? हे सर्वजण वेगळ्याच नजरेने माझ्याकडे पाहू लागले. असं काही नाही आमच्यात साल्यांना. जेवण करायचं गुपचूप. उद्याच्या ट्रेडिशनल डेजचं काय करणार एवढंच विचारत होती. मी जरासं लाजत म्हणालो. ट्रेडिशनल ट्रेडिशनल काही नाही करायचं साला, आपण कुठल्याच कामाचे नाही आहोत. प्रशांत म्हणाला. आपण मॅच हरलो, रिझल्ट पण हा असा लागला, त्यात त्या मिसेस हिटलरचं बोलणं अजूनही मनात बोचतंय राव. मिलिंद म्हणाला. आपलीसुद्धा तयारी नाही आहे उद्याचं काही करायची. तिघा चौघांनी नकार दर्शवला. अरे पण आपल्या शिवाजी थीम करायची ठरली होती ना. काय रे अमोल, काय झालं? मी म्हणालो. आदित्य, माझीसुद्धा मनाची तयारी नाही. माझाही एक विषय गेलाय आणि त्यात शिवाजीचा पेहरा करणं योग्य नाही वाटत. अमोलने साफ नकार दिला. जाऊ दे रे, आणि तयारी करायची होती तर शिवाजी थीमसाठी लागणारी सर्व ड्रेपरी वगैरे 2 दिवस अगोदरच जमा करायला हवी होती. आणि आज रात्री तर सर्व काही जमा करणं काही शक्य नाही. गँगपैकी कोणाचीच मनस्थिती दिसेना, मी त्यावर जास्त भर दिला नाही. माझी ही ट्रेडिशनलसाठी विशेष काही करण्याची मनस्थिती नव्हती. बियर आणि RS चे ग्लास एकमेकांवर आपटून सर्वांनी आपापले पेक संपवले आणि जेवण वगैरे करून आम्ही तिथून निघून गेलो. अमोल, तू आणि प्रशांतने आज माझ्याच रूमवर थांबव असं वाटतंय. जाताना हायवे आहे आणि रात्रही खूप झाले त्यामुळे. संदीप अनमोलला म्हणाला. नाही, 2-4 दिवस झाले तुझ्याच रूमवर थांबते, आज घरी जायला हवं. आई वाट पाहत असणार. 4 वेळेस फोन येऊन गेले तिचे. साल्यांनो, मी आहे ना अमोलसोबत, कशाला काळजी करताय? मी व्यवस्थित पोचवेन त्याला. चिंचवडमध्ये आप म्हणजे आपल्यासाठी चंद्र एवढं अंतर नाही दोस्तांनो. प्रशांत डुलत अमोलच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. पशा, मला त्याची नाही पण तुझीच काळजी आहे, व्यवस्थित जावा. नाहीतर आणखी एखादे दिवस थांबलं तर काय बिघडतंय का तुमचं? मी प्रशांतला रागवलं. तसं नाही आदित्य, मला अमोलची गाडीवरून जाताना जरासं महत्त्वाचं बोलायचं आहे. तू फिकीर मत कर, हम व्यवस्थित जाएंगे. प्रशांत साहेब म्हणाले. नको नको म्हणतानाही अमोल आणि प्रशांत निघून गेले. विराज आणि मिलिंदही निघून गेले. अमित आणि ज्ञानेश्वरला संदीपच्या रूमवरच सोडलं. हे पिलेले असताना हॉस्टेलवर घेऊन जाणं योग्य नव्हतं. रेक्टरलाच त्यांनी जिंकलेल्या परिस्थितीत काही उलटंसुलटं बोललं तर आणखी ताण वाढायला नको म्हणून ते दोघेही संदीपच्या रूमवरच थांबले. सर्वांना व्यवस्थित पोचविल्यावर मी आणि फार्मी हॉस्टेलवर आलो. रात्री 11:30 दरम्यान मी स्वरालीला मेसेज केला. गुड नाईट, मी झोपतोय आता. 10 सेकंदात तिचा रिप्लाय आला. ओके डिअर, गुड नाईट. एवढ्या कमी वेळात कसं काय रिप्लाय येऊ शकतो? ती दुसऱ्या कोणाशी मेसेज करत नव्हती ना. मी पुन्हा मेसेज केला. झोपली नाहीस अजून तू? काय करतेस? अरे मॉमकडून साडी कशी नेसायची ते शिकते. अच्छा, कर मग तयारी तुझी, झोपताना रिप्लाय कर. मी जागाच राहील. तू कशाला उगीच जागतोयस? तू साडीमध्ये कशी दिसशील याच विचारात पडलोय, त्यामुळे झोप काही लागणं शक्य नाही. हो का डियर, झोप गुपचूप म्हणजे लवकर उठशील. मला उद्या लवकर पाहण्याची इच्छा आहे ना तुझी. मग आता गुड नाईट. खरंच स्वरा, ठीक आहे जाऊ दे, मी आता काही बोलत नाही. गुड नाईट, मिस यू. स्वरेलीच्या विचारातच मला कधी झोप लागली तेही समजलं नाही. धन्यवाद. पुढील भाग उद्या.